5 मार्च रोजी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार असून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते हे मालेगावला रवाना होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते मालेगावला रवाना होणार असून याच पार्श्वभूमीवर आज जळगावातील पद्मालय गेस्ट हाऊस येथे आज दिनांक 25 मार्च रोजी या प्रसंगी कार्यकर्त्यांची बैठक यावेळी पार पडली आहे. जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडली असून मालेगाव येथे 26 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेत जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीतून या प्रसंगी करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना ग्रामीणचे संपर्क प्रमुख सचिन अजबे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती. सर्वप्रथम जळगाववासियांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र. उद्या आमचे पक्षप्रमुख खरा हिंदुत्वाचा चेहरा हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे तुमचे आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे मालेगावमध्ये येत आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं असेल उद्धवसाहेबांचं काम ज्या क्षणाला ते मुख्यमंत्री झाले त्या क्षणापासून तो क्षण ज्या क्षणाला ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले हा संपूर्ण 2.5 वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिलं तर रामराज्य चालू होतं महाराष्ट्रामध्ये. कोरोनासारखा रोग हा त्याचं अतिशय उग्र स्वरूप देऊनसुद्धा या महाराष्ट्रामध्ये सर्व काही गुण्यागोविंदानं नांदत होतं. पण जसं आता आमचे भाऊ म्हणले त्याप्रमाणे घटनाबाह्य सरकार आलं आणि या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी लोकशाहीला वेटीच धरता येते असं चित्र उभं राहिलं. आणि याचाच विरोध करण्यासाठी, याचाच निषेध करण्यासाठी, सर्व लोकांना जनजागृत करण्यासाठी म्हणून ही आमची जी यात्रा आहे या यात्रेची उद्या मालेगावमध्ये सभा आहे. शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून आम्ही तमाम शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की आता जिंकेपर्यंत लढायचं आणि आम्ही जिंकणार यात काही शंका नाही. या ठिकाणी मी एक आवाहन करू इच्छितो की खरा हिंदुत्वाचा चेहरा, खरा हिंदुत्वाचा विचार जर तुम्हाला ऐकायचा असेल तर जळगाववासियांनी या ठिकाणी मालेगावच्या सभेला आपली हजेरी लावावी आणि सन्माननीय उद्धवसाहेबांना बळकटी द्यावी ही या ठिकाणी मी आवाहन करतो. उद्या मालेगाव येथे शिवगर्जना अभियानानिमित्त आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब यांची सभा उद्या संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे सचिन अजबे साहेब जे आता नवीन संपर्क प्रमुख आहेत तेही इथं या मीटिंगसाठी आले आहेत. तर आम्ही जिल्ह्यातील सर्व नियोजन बघता 150 ते 200 फोर व्हीलर कमीत कमी जाणार आहेत. तरी अजून जास्तीत जास्त जर तुम्ही म्हणजे शिवसैनिकांना मी आवाहन करणार, युवासैनिकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त आपल्या नियोजनासाठी काही गाड्या वगैरे काही लागत असेल तर तसं तुम्ही आम्ही पदाधिकाऱ्यांना कॉल करा, आम्ही ते करण्याचे प्रयत्न. आणि ही जी सभा राहील ही विरोधकांना, या गद्दारांना, या घटनाबाह्य सरकारमध्ये जे बसलेले आहेत हे 40 अलीबाबा 40 चोर तर यांना ही खूप मोठी चपराक राहील. कारण त्यांनी आज आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघलं की ते रस्ते कोणतं चालू केलं म्हणे, म्हणजे त्या पायाखालची एवढी वाया घसरली, वाळू घसरली आहे की मला नाही वाटत महाराष्ट्रात अशी सभा आहे. अशी सभा इथं होईल आणि ह्या सभेमध्ये पूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलून निघेल. आपले उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी येऊ ही नम्र विनंती आवाहन करतो. धन्यवाद. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.